अचलपुर नगर परिषद की ओर से यौवन क्रांति दिशा तथा जूनियर कॉलेज 11वीं 12वीं एमसीडीसी और सीनियर कॉलेज के विद्यार्थियों के लिए विशेष मार्गदर्शन करने के लिए यौवन क्रांति दिशा बिना मूल्य व्याख्यानमाला का आयोजन किया गया। अचलपुर नगर परिषद की ओर से यौवन क्रांति दिशा तथा जूनियर कॉलेज 11वीं 12वीं एमसीबीसी और सीनियर कॉलेज के विद्यार्थियों के लिए विशेष मार्गदर्शन करने के लिए यौवन क्रांति दिशा बिना मूल्य व्याख्यानमाला का आयोजन किया गया। यह दो दिन का आयोजन श्री जगदम्बा देवी संस्थान सरमसपुर अचलपुर मोती मंगल कार्यालय परतवाड़ा यहाँ किया गया। इस आयोजन में परिवार अशांति, पढ़ाई का प्रेशर, बीमारी, आपस में मतभेद, व्यवहार से जुड़े सवाल, सामाजिक असुरक्षितता तथा इंसान, परिवार, समाज, राष्ट्र, विश्व, इनका कल्याण करने हेतु इस उद्देश्य को सामने रखकर मार्गदर्शन किया गया। नगर परिषद कर्मचारी, स्टाफ, महिला वर्ग, रोटरी क्लब, लॉयंस क्लब, संकल्प सेवा समिति, तहसील कार्यालय, इन सब के लिए कार्यशाला का आयोजन किया गया। इस समय अचलपुर परतवाड़ा के हाई स्कूल कॉलेज के छात्राएं मौजूद थे। श्याम गुप्ता के साथ शानू खान, SN न्यूज परतवाड़ा। अचलपुर परतवाड़ा या आपल्या जुळ्या शहरात 16-17-18 डिसेंबर हे 3 दिवस मी विद्यार्थी, शिक्षक, पालक, ज्युनियर, सीनियर कॉलेजची मुलं अशा सर्वांसाठी पुण्याचं लोणावळ्याचं मनशक्ती प्रयोग केंद्र आहे, तिथल्या साधकांचं या मार्गदर्शन या ठिकाणी आयोजित केलं। आणि सर्वच ठिकाणी काल जवळजवळ दिवसभर महिलांसाठी मार्गदर्शन होतं, ज्युनियर आणि सीनियर कॉलेजच्या मुलांसाठी होतं, त्यानंतर रोटरी क्लबसाठी होतं, रोटरी लायन्स संकल्प सेवा समितीच्या सर्व सदस्यांसाठी, तसंच शिक्षक पंचायत समितीच्या, नगरपालिकेच्या आणि इतर सर्व ज्या प्रायव्हेट शाळा आहेत त्या शाळेतील सर्व शिक्षकांसाठी सुद्धा या प्रयोग केंद्राचं मार्गदर्शन होतं। तर हे मार्गदर्शन अभ्यास कसा करावा, अभ्यास यशाच्या युक्त्या, एकाग्रता, स्मरणशक्ती कशी वाढवावी यासाठी या हे मार्गदर्शन दिलं गेलं आणि सर्वांना खूप आवडलं। आजही दिवसभर हे मार्गदर्शन सुरू आहे आणि उद्या मंगळवारी शेवटचा दिवस, तर आपल्या अचलपूर परतवाड्यातल्या जवळजवळ 15 शाळांमध्ये हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। यामध्ये व्यंकटेश विद्यालय, सुबोध हायस्कूल, सिद्धार्थ हायस्कूल, BSP कॉलेज, सॅक्रेड हार्ट, त्यानंतर गुरुकुल पब्लिक स्कूल, जानकीबाई कन्या शाळा आणि जगदंबा विद्यालय, जगदंबा कॉलेज या सर्व शाळांचा समावेश यामध्ये आहे आणि विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अतिशय उपयुक्त असं मार्गदर्शन मिळालेलं आहे आणि सर्वांना ते खूप खूप आवडलं आहे। आणि उद्यासुद्धा सर्वांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा। या केंद्राचे संस्थापक जे आहे स्वामी विज्ञानानंद, त्यांनी पूर्णपणे विज्ञानाधिष्ठित असं आपलं जे तत्त्वज्ञान आहे हे या जगासमोर मांडलेलं आहे आणि आजच्या पिढीला ते, या पिढीला, या न्यू जनरेशनला ते अतिशय पटणारं असं आहे। आणि स्वामीजींची काही पुस्तकं आहेत, तर ही पुस्तकं कुठंही मिळत नाहीत, ती फक्त केंद्राच्या ठिकाणी मिळतात आणि सर्व विषयांवर अतिशय उपयुक्त अशी ती पुस्तकं आहेत। तर त्या पुस्तकांचा सुद्धा सर्वांनी ती पुस्तकं घेऊन त्यातून मार्गदर्शन मिळवण्याचा सुद्धा प्रयत्न करावा अशी एक इच्छा आहे।